विधानसभा निवडणुका अगदी काहीच दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि यासाठी सर्व उमेदवारांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केलेली आहे. आणि आपल्यासोबत आहेत रामदास पाटील सुमठाणकर. रामदास पाटील सुमठाणकर हे हिंगोली पालिकेचे अगोदरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले आहेत. यापूर्वी या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपसोबत बंड करून लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली होती. साहेब, त्यानंतर तुम्ही आजच माझ्यावर आलेले आहात, काय प्रॉमिस काय झालं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवारी मागे घेतली होती? नाही, आम्ही बंड नाही होता. त्यावेळेस आम्ही पक्षाला आमची या ठिकाणची निवडून येण्याची क्षमता आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होता, त्यामुळे पक्षाकडे पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडण्यासाठी आम्ही ताकदीनं पक्षाकडे हे केलं होतं. पण त्यावेळी केंद्राचे आणि राज्याचे मंत्री या ठिकाणी येऊन चर्चा केलेली होती आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांना आपल्याला तिसऱ्या वेळेस प्रधानमंत्री करायचं आहे, त्यामुळं आपलं काम चांगलं आहे, भविष्यात चांगली संधी दिली जाईल आणि त्यामुळं आपण सर्व कार्यकर्त्यांची समजूत काढावी. आणि आम्ही तसं वरिष्ठांच्या शब्दाला मान दिला आणि आम्ही लगेच दुसऱ्या दिवशीपासून महायुतीचे उमेदवार बाबूराजे पाटील कदम कोहळीकर यांच्यासाठी दिवस रात्र मेहनत केली आणि खूप चांगलं मताधिक्य आम्ही या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे. आता विधानसभेची तयारी करतायत? हा, विधानसभा हिंगोली विधानसभा मी स्वतः इच्छुक आहे. पक्षश्रेष्ठींच्या कानावरती मी तो विषय घातलेला आहे काही जणांच्या. आणि या ठिकाणचं शहरात असणारं जवळपास 1 लाखांचं मतदान आणि ग्रामीण भागात असलेलं काम, पक्ष संघटनेत असलेलं कार्यकर्त्यांची माझी ताकद, या सर्व भूमिकेवरती अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळं माझी स्वतःची इच्छा आहे की या विधानसभेतनं माझं जे संघटन आणि महत्त्वाची निवडून येण्याची क्षमता, या भूमिकेवरती हिंगोली विधानसभेला मी स्वतः इच्छुक आहे. इथे विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे आहेत, मागील जे 10 वर्ष म्हणजे 2 टर्म सातत्यानं ते मतदारसंघाचं नेतृत्व करतायत, मग पक्ष तुमचा का विचार करेल? नाही, पक्षश्रेष्ठीकडे मागताना अनेक जण इच्छुक असतात. तानाजीराव मुटकुळे हे आमचे नेते आहेत, या भागाचं 10 वर्ष नेतृत्व करत आहेत. अनेक विकास कामं आम्ही त्यांच्या सोबतीला मी मागच्या काही 1 वर्षापासून या शहराच्या ग्रामीणच्या विकासासाठी मी काम त्यांच्यासोबत केलेलं आहे. हिंगोली लोकसभेच्या वेळी स्वतः तानाजीरावजी मुटकुळे साहेब पण इच्छुक होते. ते स्वतः तसे प्रयत्नही केले होते, त्यांना खासदारही व्हायचं होतं. माजी मंत्री सूर्यकांताताई पाटील इच्छुक होत्या, माजी खासदार शिवाजीराव माने इच्छुक होते, माजी आमदार प्रदेशाचे उपाध्यक्ष गजानदादा घुगे होते, माजी आमदार वडकुते साहेब इच्छुक होते. मी स्वतः खूप चांगल्या पद्धतीनं संघटन बांधणी आणि दिवस रात्र प्रवास योजनेच्या माध्यमातून साधारणतः 3 वर्षापर्यंत मी प्रत्येक बूथपर्यंत प्रवास करून बांधणी केलं होतं. त्यामुळं यावेळी आमची इच्छा आहे किंवा पक्षाने काही जर आमच्यासारख्या नवक्या तरुणाला ज्याचं संघटन काम संपर्क माझाही तितकाच तोडीचा आहे, त्यामुळे मला संधी द्यावी यावेळेस हिंगोली विधानसभेतून, अशी माझी पक्षाला विनंती असणार आहे. बरं, पक्षानं संधी जर तानाजी मुटके जे विद्यमान आमदार आहेत त्यांना जर दिली तर जबाबदारी घेणार? हा, पक्षानं तानाजीरावजी मुटकुळे आमचे नेते आहेत, पक्षानं जर तानाजीरावांना जर संधी दिली तर 2014 पुनरावृत्ती करू मी जितकं आमची ताकद आहे. 2014 ते 50,000 मताधिक्यानं आले होते, त्यात करू. त्यामुळे इच्छुक असणं आणि मागणं, आपण आपल्या क्षमता सिद्ध करण्यासाठी पक्षाला संधी मागणं हा काही वावगा विषय नाही आहे. दिवस रात्र आम्ही मेहनत करतोय, संघटन करतोय. आणि हिंगोलीतल्या आमचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही लोकसभेला जवळपास 13-14 जण इच्छुक होतो, त्यामुळे आमच्यात कधी असं मतभेद मनोविज्ञता नव्हते. संघटनेचं काम असो काम, आम्ही एकदम ताकदीनं सर्वांनी मिळून ती जागा कायम ठेवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. विधानसभेला इथं आता 4-5 जण इच्छुक आहेत, मागता येते, त्यामुळे प्रत्येकाचा तो स्वतंत्र हक्क आहे. आणि पक्षश्रेष्ठीला मी माझं स्वतःचं कॅलिबर म्हणा किंवा मग माझा प्रवास काम संघटन प्रशासनातला अनुभव आणि या हिंगोली शहरासाठी दिलेलं योगदान, इथल्या प्रत्येक गल्ली बोळापर्यंत माझा असलेला संपर्क याचा फायदा होणार आहे असं माझी धारणा आहे. बरं, पक्षानं विधानसभेची उमेदवारी देताना जर तुमचा विचार नाही केला तर लोकसभेप्रमाणेच अपक्ष उमेदवारी दाखल केली जाऊ शकते का, म्हणजे बंड केलं जाऊ शकतं किंवा वेगळा काही मार्ग स्वीकारला जाऊ शकतो? नाही, लोकसभा विधानसभेचे गणित वेगळे आहेत. तुम्हाला माहितीच तर सांगतो की
लोकसभेला हा मी काही बंड किंवा हे नाही आहे, ते आम्ही जवळपास 10-12 पक्षश्रेष्ठ जिल्ह्यातल्या पक्षातल्या मतभर नेत्याने बसून ते फॉर्म भरलेला होता, हे तुम्हाला मी आज सांगतोय. सर्वांना तो हे होता की बाबा जो पहिला उमेदवार होता तो निवडूनच येत नाही असं आमची हे होती, आणि पक्षाने कुठंतरी जागा जाऊ नये आमची भीती होती ती, आणि त्यामुळं मग मी फॉर्म भरलेला होता. आणि पक्षांचं आमचं म्हणणं होतं की शेवटपर्यंत की तुम्ही मला लढवा की आमची प्रत्येक बूथपर्यंतची क्षमता, 50-पर्यंतची क्षमता, कॅल्क्युलेशन, निवडणूक जिंकण्यासाठी जे रचनात्मक कॅल्क्युलेशन लागतात ते आम्ही ताकद लावू शकतो असं मला वाटत होतं. बरं, मोठा गोप्यस्फोट केलाय तुम्ही. जेव्हा लोकसभेची अपक्ष उमेदवारी भरताना अनेकांनी, अनेक जे कार्यकर्ते त्यांच्याशी मिळून तुम्ही तो निर्णय घेतला सांगतायत, कोणकोण कार्यकर्ते होते आणि जेव्हा ते डिस्कशन झालं तेव्हा काय डिस्कशन झालं होतं? नाही तो आता विषय लोकसभेचा जर तर मध्ये गेला तर आपण आता विधानसभेवरती चर्चा करूया, तो म्हणजे त्या गोष्टी ज्या असतात काही गोष्टी गोपनीय असतात. पण केडर हा आमचं आहे, त्या व्यक्तीला महत्व नाहीये. केडर म्हणजे आमचा जो संघटनेचा कार्यकर्ता आहे तो कार्यकर्त्यांची भावना काय, त्याचं रिफ्लेक्शन काय, हे भारतीय जनता पार्टीत महत्वाचं, त्याचा म्हणजे इको काय म्हणतो हे खूप महत्वाचं आहे भारतीय जनता पार्टी. तो इको जो होता तो खूप तीव्र होता, त्यामुळे तो विषय आता लोकसभा झालेली आहे, त्यामुळे आता आम्ही हिंगोली विधानसभेमध्ये, मी स्वतः हिंगोली लोकसभेतल्या 6 विधानसभेचा आता निवडणूक प्रमुख आहे, त्यामुळे मला 6 विधानसभेमध्ये महायुतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी मला प्रयत्न करावा लागणार. जसे आता आमचे वसमतला आमचे आमदार आहेत, कळमनुरला आमचे आमदार आहेत, उमरखेडला आमचे आमदार आहेत, किनवटला आमचे आमदार आहेत, हिंगोलीला आमचे आमदार आहेत, त्यामुळं आणि हदगावला पर्याय ना आमचा आमदार निवडून येण्यासाठी मला जे काही संघटनात्मक कौशल्य आहे ते मला पन्हाळ्याला लावावं लागणार आहे. बरं, हिंगोली विधानसभेची कशी तयारी सुरू आहे आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जातात? मागच्या 9 वर्षापासून या भागात काम करतोय मी, त्यामुळे वेगळी अशी तयारी कर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करत नाही की आम्ही 24 तास लोकांच्या समस्या आहेत, 24 तास मी नगरपालिका, मुख्यमंत्री सहायता निधी, कलेक्टर ऑफिसचे प्रश्न, पोलीस स्टेशनचे प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अभियानच्या अनुषंगाने जनजागृती, फॉर्म भरणे, वयोश्री योजना असेल किंवा युवा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आता आम्ही कार्यकर्ता सक्षमीकरण करण्यासाठी काय करता येईल, किंवा मग गाडी अडचणीला कार्यकर्त्यांच्या किंवा सामान्य लोकांच्या जाऊन येणे, इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे मागच्या दृष्टीनं, या सर्व भूमिकेनं या भागाचा विकास होण्याच्या दृष्टीनं रेल्वेचा एक मोठा प्रश्न कित्येक वर्ष झालं चाललेला आहे. दैनंदिन रेल्वे इथं आता जनशताब्दी आम्हाला मिळाली, पण एक दिवस मुंबईसाठी थेट ट्रेन, या दृष्टीनं आपणाला प्रयत्न करणं. आणि हिंगोली हा जिल्ह्याचं ठिकाण आहे, तिची ओळख वेगळी आहे, ही या भूमीतून अनेक भारत, या भूमीतून म्हणजे राष्ट्रऋषी नानाजी देशमुख यांना भारतरत्न मिळालं, ज्यांनी चित्रकूटच्या ठिकाणी ग्राम विकासावरती खूप मोठं काम उभारलं, या दृष्टीनं काम करणं मला असं वाटतं मला त्या दृष्टीनं. तर हे आहेत रामदास पाटील सुमठानकर, हिंगोली विधानसभेसाठी स्वतः इच्छुक आहेत. एक मोठा गोप्यस्फोट केला त्यांनी की भाजपच्या अनेक मंडळींशी चर्चा केल्यानंतरच लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यासह हिंगोली विधानसभेचं नेतृत्व सध्या विद्यमान आमदार तानाजी मुटकुळे हे जरी करत असले तरी ते त्यांच्या ऐवजी रामदास पाटील सुमठानकर भाजपमधून त्यांना उमेदवारी मिळावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे, ते त्यासाठी इच्छुक आहेत. आता भाजप हिंगोली विधानसभेसाठी काय निर्णय घेतं हे बघावं लागणार आहे. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.